आरोही आणि अनिकेतच्या कथेचा हा शेवटचा भाग आहे आणि लवकरच आरोही आणि अनिकेतच्या कथेचे दुसरे पर्व पण येईल. त्या कथेमध्ये पण तुम्हाला त्यांचं प्रेम पाहायला मिळेल. आणि उद्या तुमच्या भेटीला एक नवीन कथा येत आहे. ती कथा त्या मुलीच्या खऱ्या आयुष्यात घडून गेली आहे, तिच्या प्रेमाची अधुरी कहाणी. त्या मुलीने मला तिच्या डायरीचे फोटो पाठवले आहे, त्यावरून मी ती कथा तयार केली आहे. त्या मुलीने जर डायरीचे फोटो व्हिडिओमध्ये शेअर करण्याची परमिशन दिली तर मी ते फोटो नक्की शेअर करेल तुम्हा सगळ्यांना. अनिकेतला स्पेनमध्ये काम होते, तो 10 ते 12 दिवसांसाठी तिकडे जाणार होता. तो जाताना आरोहीला पण सोबत घेऊन जातो. आरोही झोपलेली असते. दोघांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवलेला नसतो, कारण ते खूप कमी वेळ ते दोघे सोबत असतात. सकाळी अनिकेत लवकर उठलेला असतो आणि तो आरोहीला आवाज देऊन उठवत असतो. आरोही मात्र त्याला 5 मिनिट झोपू द्या, 10 मिनिट झोपू द्या असं करत होती. तोच अनिकेतला फोन येतो, घरून फोन असतो. फोन उचलतो तर समोर त्याची दोघे क्यूट मुलं होती. गुड मॉर्निंग पप्पा, गुड मॉर्निंग पप्पा, आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही आम्हाला इकडे एकटं सोडून का गेलात? आर्यन आणि आर्या, मला पण तुमची आठवण खूप येत आहे. पप्पा, आई अजून झोपलेली आहे ना? त्यांचं बोलणं ऐकून अनिकेतला हसू येतं आणि तो मान हलवत हो म्हणतो. दोघं एकदाच बोलतात, पप्पा उठवा ना आईला, किती वेळ झोपते. अनिकेत आरोहीजवळ जातो आणि तिला उठवत म्हणतो, आरोही उठ, आर्यन आणि आर्याचा फोन आहे. आरोही पटकन उठते आणि त्यांच्याशी बोलू लागते. दोघं मुलं तिला म्हणतात, आई आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे. आरोही पण त्यांना म्हणते, मला पण तुमची खूप आठवण येते आहे, पण तुम्ही दोघी नीट राहा, आजीला जास्त त्रास देऊ नका. नाही गं आई, आम्ही आजीला त्रास नाही देणार, आणि असाही आजी आमची बेस्ट फ्रेंड आहे. हो ना गं आजी? अनिकेतची आई दोघं मुलांना किस करून म्हणते, हो आम्ही तिघे खूप बेस्ट फ्रेंड आहोत. अनू आणि आरोही तुम्ही एन्जॉय करा, मुलांची काळजी करू नका, ते मला काहीच त्रास नाही देत. बऱ्याच गप्पा मारून फोन ठेवतात. अनिकेत आरोहीजवळ येत म्हणतो, मला ऑफिसचं काम आहे, मी ते करून येतो. तिला किस करून निघून जातो. अनिकेतला ऑफिसमधून यायला उशीर होतो. आरोही अनिकेतची वाट पाहत असते. तिला आता अनिकेतचा खूप राग येतो. ती रूममध्ये शांत बसून अनिकेत येण्याची वाट पाहत असते. काही वेळाने अनिकेत येतो, पण आरोही त्याच्यासोबत बोलत नाही. तो फ्रेश होऊन तिला जवळ घेतो, पण ती त्याला जवळ येऊ देत नाही. तो तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती अनिकेतचं काही ऐकत नाही. अनिकेत तिला जवळ घेतो आणि खूप घट्ट मिठी मारतो. ती सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याच्यापुढे तिची शक्ती कमी पडते. शेवटी ती तशीच शांत बसते. माझ्या बायकोला खूप राग आला हे वाटतं, आरोही नाक मुरडत दुसरीकडे पाहते. अनिकेत तिचा चेहरा त्याच्यासमोर करून तिच्या कपड्यावर किस करत म्हणतो, आरोही आय लव यू. ती रागात असते म्हणून ती अनिकेतला आय हेट यू बोलते. अनिकेत तिला मुद्दाम त्रास देत होता, कधी मानेला तर कधी पोटाला गुदगुल्या करत होता, पण आरोही त्याला आय हेट यूच बोलत होती. अनिकेत तिला म्हणतो, बायको तू असं आय हेट यू बोलत राहिली तर आपलं हनीमून कसा होईल? त्याचं बोलणं ऐकून ती लाजते आणि त्याला मारू लागते. अनिकेत, आपल्याला 2 मुलं आहेत, तरी तुम्हाला हनीमून करायचं आहे? तो तिला जवळ घेत म्हणतो. आरोही, मुलं असली म्हणून काय झालं, हनीमून कधीही करू शकतो. ती त्याला चावट म्हणते. अनिकेत, तुम्ही ना खूप चावट आहात. हो का? पण तू मला चावटपणा करू देत नाही ना? त्याचं बोलणं ऐकून आरोही गुलाबी गुलाबी होते. तिला तसं बघून तो तिच्या ओठांवर किस करतो. आरोही पण त्याला किस करू लागते. भान हरपून एकमेकांचा सहवास अनुभवत होते. कपड्यांचा अडसर तर कधीचा दूर झाला होता. आज त्यांच्या दोघांमध्ये फक्त होतं ते निस्वार्थ प्रेम. तसेच एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी आरोही आणि अनिकेत लवकर उठून तयार होतात. आज ते स्पेनमध्ये फिरणार होते. काही वेळाने फिरायला जातात. पूर्ण दिवस खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. पूर्ण दिवस फिरून आरोही तर खूप दमली होती. ती हॉटेलला आल्या आल्या बेडवर पडली. तिला तसं बघून अनिकेतला तिचं हसू येत होतं. अनिकेत तिला समजावत म्हटला, आरोही जाऊन फ्रेश हो, तुला छान वाटेल. अनिकेत, प्लीज ना, मला झोपू द्या. तू असं ऐकणार नाहीस ना? थांब, मीच तुला घेऊन जातो. आणि अनिकेत तिला उचलून वॉशरूममध्ये घेऊन येतो. आरोही ओरडत असते, अनिकेत काय करताय, सोडा मला. ठीक आहे, सोडतो. तो तिथेच उभा राहतो. अनिकेत, तुम्ही जा, मी करते. पण अनिकेत तिथेच उभा राहतो. त्याला बघून आरोही म्हणते, काय झालं, जाताय ना बाहेर? आरू, मी काय म्हणतो, तुला आंघोळ करताना माझी काही मदत लागेल का? मी इथेच थांबतो ना.
त्याचं बोलणं ऐकून आरोही त्याला ओरडते. तसा अनिकेत हसत बाहेर निघून जातो. आरोही फ्रेश होऊन बाहेर येते. अनिकेतने सगळं तिच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलेलं होतं. तिला खूप आनंद होतो. ती अनिकेतजवळ जाऊन त्याला किस करते. डिनर करून एकमेकांच्या मीटिंग झोपून जातात. दुसऱ्या दिवशी अनिकेत तिला स्पेनजवळच्या एका सिटीमध्ये घेऊन जातो. तिथलं सगळं बघून आरोहीला खूप आनंद होतो. काही कपल तर तिथे बसून एकमेकांना किस करत होते. त्यांना बघून आरोहीला लागल्यासारखं झालं. अनिकेतला समजलं. अनिकेतने तिला जवळ ओढलं आणि म्हटला, आपण पण करायचं का? तसं आरोहीने त्याच्याकडे रागाने पाहिले, पण तो अनिकेत होता. शेवटी त्याने तिला किस केलेस. आरोहीला आनंद आणि राग दोघंही आला होता. तिला मुलांची खूप आठवण येत होती, पण इंडियामध्ये रात्र होती म्हणून ती शांत होती. काही वेळाने ते हॉटेलला पोहोचतात. अनिकेत तिला म्हणतो, आरोही तू रूममध्ये जा, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. तो झाला की मी येतो. आरोही रूममध्ये येते आणि रूम बघून तिला खूप आनंद होतो. रूम खूप साऱ्या फुलांनी सजवलेली होती. तिने बेडकडे पाहिले तर तिथे हार्ट शेप काढला होता आणि एक लेटर पण होतं. ती लेटर वाचू लागली. डिअर बायको, आपलं लग्न होऊन आज 7 वर्ष झाली आहे. या दिवशी काय झालं होतं ते तुला पण नक्की आठवत असेल. या दिवशी आपली पहिली रात्र झाली होती. मी मनापासून तुझा स्वीकार केला होता. तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं होतं. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, कारण तो माझ्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस होता. आणि त्या दिवशी आपण घालवलेले एक न एक क्षण मला आता पण आठवत आहे. तू माझं पहिलं प्रेम आहे आरोही, आणि आपल्या प्रेमाची निशाणी. पण तू मला आर्या आणि आर्यांच्या रूपात दिली. तुमच्यामुळे आज या अनिकेतची पूर्ण फॅमिली झाली. थँक्यू माय डिअर लवली बायको. आय लव यू आरोही. तुझा प्रेमळ नवरा अनिकेत. लेटर वाचून आरोहीला खूप आनंद होतो. तोच अनिकेत येतो. त्याला बघून ती अजूनच गुलाबी होते आणि त्याच्या मिटीत जाते. अनिकेत तिला कुरवाडत म्हणतो, आरोही तुला आठवतं आहे का आपली पहिली रात्र? आरोही लाजून त्याच्या चेस्टवर तोंड लपवते. आरोही त्याला म्हणते, अनिकेत आपल्याला 2 मुलं आहे, तुम्ही तिसऱ्या बेबीचा विचार करताय का? अनिकेत तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला बेबी पाहिजे असेल तर मी आता पण तयार आहे. त्याचं बोलणं ऐकून आरोही अजूनच लाजते. अनिकेत तिला उचलून बेडवर घेऊन जातो. आणि जशी लग्न झाल्यानंतर पहिली रात्र सेलिब्रेट केली होती, तशी आज पण दोघांनी सेलिब्रेट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खूप शॉपिंग केली सगळ्यांसाठी. त्यांना रात्री निघायचं होतं. हॉटेलला येऊन आराम करून निघाले. दुसऱ्या दिवशी ते इंडियामध्ये आले, त्यांच्या बंगलोवर आले. दोघं मुलं आजींसोबत खेळत होती. ते दिसताच आर्यन आणि आर्या पळत जाऊन त्यांना मिठी मारतात. फ्रेश होऊन मस्त जेवण करतात आणि मुलांसाठी पण खूप शॉपिंग केलेली असते. एक एक करून मुलांना दाखवतात. मुलांना पण खूप आनंद होतो. आईबाबांसाठी पण बराच सामान आणलेला असतो. आर्यन आरोहीला म्हणतो, आई तू तुझ्यासाठी काही आणले की नाही? हो आणले आहे आर्यन. का रे, असा का विचारतोय? नाही म्हणजे तू इंडियामध्ये असतानाच किती सारी शॉपिंग करते, आणि आता तर तू स्पेनला जाऊन आली म्हणून विचारले. आरोही त्याच्याकडे रागाने पाहते आणि सगळे हसायला लागतात. त्यांचं गजबजलेलं घर बघून आईला भरून आलं. माझ्या मुलांना कोणाचीच नजर नको लागो. आईला तसं बघून अनिकेत आईजवळ जातो आणि आईला म्हणतो, काय झालं आई? आई म्हणतात, काही नाही रेनू, आपण सगळे एकत्र असलो की घर कसं भरलेलं वाटतं ना, ते बघून खूप आनंद झाला. तो आईला मिठी मारतो. बाबा पण त्यांच्याजवळ येऊन त्यांना मिठी मारतात. आरोही पण त्यांच्याजवळ जाते. आर्या आणि आर्यन पण आजी आजोबांजवळ जातात. सगळे एकमेकांना मिठी मारतात आणि एक फॅमिली फोटो काढतात. तर अशी होती आरोही आणि अनिकेतची एक क्यूट लव स्टोरी आणि हॅप्पी अँड स्वीट फॅमिली. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.